नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ताच 10वी 12वीचे जे रिझल्ट होते ते लागले आणि लोक आता ॲडमिशनसाठी नवीन कॉलेजेस किंवा अजून वेगवेगळे कोर्स जे असतात ते बघत आहेत. आणि कोणाला समजा इकडे अमेरिकेमध्ये यायचे असेल शिकण्यासाठी, तर जे जे आपल्याला परफॉर्मन्स करायला लागतात, जे जे आपल्याला टास्क असतं इकडे यायच्या आधी, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा. ते समजा 12th नंतर किंवा ग्रॅज्युएशननंतर यायचं असेल इकडे शिकायला, तर तुम्हाला पहिले जो स्टुडंट विजा असतो त्याला अप्लाय करायला लागतो. आणि मग स्टुडंट विजा मिळाल्यावर तुम्हाला तुमचे जे कोर्सेस तुम्हाला लागत आहेत, म्हणजे ग्रॅज्युएशननंतरचे जे मास्टरचे कोर्स असतात किंवा 12वीनंतरचे जे कोर्स असतात, ते तुम्हाला पहिले बघायला लागतात. इथे सगळं रिसर्च वगैरे करायला लागतं, तुम्ही कुठे जाणार आहात, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही जाणार आहात. तर ते सगळं रिसर्च करून झाल्यावर मग तुम्ही पुढची स्टेप फॉलो करू शकता. ते यायला स्टुडंट विजा मिळायच्या पूर्वी तुम्हाला 2 टेस्ट जे असतात ते द्यायला लागतात. पहिले तर पहिली जी टेस्ट आहे ती SAT नावाची अशी टेस्ट आहे, SAT. आणि S म्हणजे स्कोलास्टिक, A म्हणजे ॲप्टिट्यूड आणि T म्हणजे टेस्ट. तर SAT आणि नंतर दुसरीवाली जी आहे ती ACT ॲक्ट अशी म्हणून टेस्ट आहे. तर ती तुम्हाला द्यायला लागते. तर A म्हणजे अमेरिकन, C म्हणजे कॉलेज आणि T म्हणजे टेस्ट. तर SAT आणि ॲक्ट नावाचे जे टेस्ट आहे ते तुम्हाला द्यायला लागतात. तिसरी टेस्ट आहे त्याचं नाव आहे GRE. तर G म्हणजे ग्रॅज्युएट, R म्हणजे रेकॉर्ड आणि E म्हणजे एक्झामिनेशन्स. अशी GRE टेस्ट तुम्हाला इकडे यायला द्यायला लागते. आणि प्लस तुम्हाला इंग्लिश किती येतं इंग्लिश, तर ते तुम्हाला टेस्ट करतात. तुम्हाला किती कळतं आहे, काय ग्रॅमर वगैरे सगळं तुम्हाला स्पीक करायला सांगतात आणि सगळं करतात. तर असं हे आहे, स्पीकिंग लेवल, रायटिंग लेवल, ग्रॅमर वगैरे सगळं चेक करतात काही काही कॉलेजमध्ये आणि युनिव्हर्सिटीज इकडे. तर त्यांची एक साईट असते आणि तुम्ही असे काही काही जे टेस्ट असतात तुम्हाला इथे यायसाठी, तर ते काही काही नेसेसरी नसतात, काही काही घ्यायला नाही लागत. तर काही काहीच कॉलेजमध्ये असतं, तर वेगवेगळं असतं, चेंज होत राहतं. आणि तर वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळं असतं, तर तुम्ही त्या साईटमध्ये जाऊन तुम्ही ते चेक करू शकतात काय काय लागतं आपल्याला करायला, आणि मग तसं तुम्ही करू शकता. फील्डमध्ये तुम्हाला कोणते कोणते कोर्स करायचे ते पहिले, सगळ्यात पहिले ते ठरवायचं. आणि मग नंतर तुम्ही तुमचं युनिव्हर्सिटी ठरवायची, कोणत्या युनिव्हर्सिटीला तुम्ही येणार आहात. खूप युनिव्हर्सिटी आहेत तिथे. तर तिसऱ्यांदा तुम्ही म्हणजे ते जे साईटवर गेल्यावर जे जे रिक्वायरमेंट्स आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये यायला, ते सगळे एक्झाम्स टेस्ट सगळं ते कम्प्लीट करायचं आणि मग पुढची स्टेप्स फॉलो करायची. प्रश्न पडला असेल की तुम्ही हे सगळं ऑनलाईन करू शकता का, म्हणजे सगळं अप्लाईंग किंवा एक्झाम्स वगैरे सगळं रिसर्चिंग वगैरे ते सगळं ऑनलाईन करू शकतात का, तर त्याचं आन्सर आहे हां. तुम्ही प्रत्येक कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी इकडे असते त्याला एक साईट असते, त्यांचं सगळं इन्फॉर्मेशन असतं, सगळं असतं. आणि अप्लाईंग करायचं वगैरे सगळं तुम्हाला मिळेल ऑनलाईन. तर तुम्ही सगळं हे घरी बसून करू शकता आणि मग टेस्ट वगैरे तुम्हाला तुम्ही देऊ शकता ऑनलाईन पण. भारतातून इथे येण्यासाठी, राहण्यासाठी किंवा रेंटसाठी किंवा विजाचे पेमेंटसाठी आणि पूर्ण एक कॉलेजच्या इयरसाठी तुम्हाला एवढा सगळा खर्च 22-25 लाख एवढा असतो. तर भारतातून आपण असं स्टुडंट लोन जे असतं ते आपण असं घेऊ शकतो. आणि घ्यायच्या आधी तुम्ही असं विचारू शकता खर्च तुमचा वगैरे, तर तिकडे असं भारताचे स्टुडंट लोन असतं ते पण तुम्ही असं घेऊ शकता. इथे आलात स्टुडंट विजावर आणि तुम्ही समजा कॉलेजमध्ये आहात, तर तुम्हाला समजा पार्शल टाईम म्हणजे पार्ट टाईम जॉब करायचा असेल कॉलेज करता, तर तुम्हाला पहिले त्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीला परमिशन घ्यायला लागते. काही काही कॉलेज जे असतात ते नाही देत, काही काही कॉलेज देतात. तर तुम्ही ॲडमिशन करायच्या पहिलेच तुम्ही त्यांच्या साईटवर किंवा जे त्यांचे वेबसाईट वगैरे काही पण इन्फॉर्मेशन ते देतील ॲडमिशन करायच्या पहिले, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की ते आपल्याला पार्ट टाईम जॉब करायला अलाव करतील की नाही. हा देश आहे आणि त्याच्यामध्ये 50 स्टेट्स आहेत, 50 राज्य आहेत.
तर तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी पाहिजे, कशी पाहिजे, तुम्ही ते ठरवू शकतात. आणि नंतर प्रत्येक स्टेटमध्ये वेगळे लॉज असतात, वेगळे टॅक्सेस असतात, वेगळे अमाऊंट असतात, तर तुम्हाला ते पहिले चेक करायला लागतं. आणि तुमचे जे एक्सपेन्सेस असतील ते थोडे डिफरन्स असतील, कारण की वेगवेगळे स्टेट वेगळं असतं, त्यांचं डिफरंट असतं. तर तुम्ही इथे यायच्या आधी तुम्ही ते चेक करू शकता. एक्झाम्पल, आम्ही आता कॅलिफोर्नियामध्ये राहतो, तर कॅलिफोर्नियामध्ये पण खूप हाय टॅक्सेस आहेत आणि खूप मोठे एक्सपेन्स आहे. तर तसंच न्यूयॉर्क, न्यूजर्सी, खूप मोठे मोठे सिटीज जे असतात तिकडे खूप असे एक्सपेन्सेस असतात. पण ते मी समजा म्हणजे खूप मोठे मोठे सिटीजमध्ये नाही गेला तर एवढे एक्सपेन्सेस नसतात, पण तरी पण खूप असतात. एक डॉलर जो आहे तो 80 रुपये आहे आपल्या भारतातला. तर तुम्हाला समजा इथे यायचं असेल आणि जे ट्रान्सपोर्टेशन असतं, कधी कधी न्यूयॉर्क सिटी वगैरे खूप तुम्ही सिटीजमध्ये गेला, डाऊनटाऊनमध्ये, म्हणजे मोठे मोठे जिकडे बिल्डिंग्स असतात तिकडे सिटीमध्ये गेलात तर तुम्हाला खूप ट्रान्सपोर्टेशन मिळेल. पण तुम्ही समजा एवढ्या मोठ्या सिटीमध्ये नसाल तर ट्रान्सपोर्टेशन नसणार, तर तुम्हाला इकडे तुमची कार पण घ्यायला लागणार आणि ती पण तुम्हाला थोडी महाग वाटणार. आणि मग नंतर इथे आल्यावर तुम्हाला असं एक हाऊस घ्यायला लागणार आणि हाऊसमध्ये तुम्हाला रेंट भरायला लागणार, तर ते पण एक आहे. तर तुम्हाला हे सगळं घेताना, म्हणजे हे सगळं एक्सपेन्सेस, रिसर्च, सगळं मी तुम्हाला आत्ता हे सांगितलं की तुम्हाला सगळं करताना केअरफुल राहायला पाहिजे आणि लक्षात ठेवून तुम्हाला डिसिजन घ्यायला लागतो. टेस्ट, विजा, अमेरिकामधलं अजून गोष्टी जे माहिती पाहिजे असेल किंवा अजून डिटेल हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही इकडे जे इंडियामधून आलेले अमेरिकेमध्ये लोक आहेत त्यांचा मी इकडे एक दादा आहे, त्यांचा मी एक इंटरव्ह्यू घेऊ शकतो, तर नक्की कमेंट करा. तर ही तर नुसती स्टुडंट विजाची माहिती झाली. आणि इथे साठी जॉब्सला खूप वेगवेगळे विजा असतात, त्याची तुम्हाला समजा माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, हे माझी माहिती तुम्हाला मी सांगितली ती कशी वाटली ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय.